नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या तरी आता जे नवीन फॉर्म भरण्याची जी तारीख होती ती संपलेली आहे वाय सी एम एमध्ये नवीन ॲडमिशन सध्या बंद झालेले आहे बरोबर कारण भरपूर जवळपास चार ते पाच वेळा जी आहे ती तारीख आ ऑलरेडी त्यांनी वाढवलेली होती परंतु भरपूर लोकांनी अजून ॲडमिशन घेतलेली नाहीत तर त्यांनी आता काय करायचं त्यांनी आता पुढच्या वर्षी प्रयत्न करा ठीक आहे पुढच्या वर्षी तुम्ही फॉर्म भरू शकता सेम तारखेला म्हणजे एका वर्षानंतर तुम्ही भरू शकता तर मित्रांनो आता ज्यांचे ए टी केटीचे फॉर्म वगैरे भरायचे राहिले असतील तर त्यांच्यासाठी एक संधी आहे अजून त्यांनी जे आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तुम्ही ई टीकेटीचे फॉर्म भरू शकता म्हणजे तुमची जी एक्झाम आहे ती मेमध्ये किंवा जूनमध्ये तुमची परीक्षा जी आहे ते मुख्य परीक्षेबरोबर होऊन जाईल ठीक आहे ज्यांचे कोणाचे बॅकलॉगचे पेपर राहिले असतील आणि त्यांनी फॉर्म भरला नसेल तर त्यांनी मे महिन्यामध्ये सॉरी मार्च महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आणि जे ज्यांना रेग्युलर ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा फ्रेश ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी पुढच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये प्रयत्न करा सध्या तरी तूर्तास तारीख संपलेली आहे तर आता ज्यांनी ज्यांनी प्रवेश घेतला त्यांनी काय करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही समजा या पोर्टलवरती तुम्ही आलेले असाल ठीक आहे तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करून तुम्ही लॉग इन करून बघा या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून जेव्हा फॉर्म भरलेला असेल इथे तुम्हाला स्टडी सेंटर ॲप्रूव्ह येत असेल आणि रिजनल सेंटर जे आहे ते पेंडिंग येत असेल ठीक आहे तर काय करायचं तर तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही आहे एकदा तुम्ही फॉर्म भरला पेमेंट केलं आणि जो तुम्ही फॉर्म भरला तो स्टडी सेंटरला पाठवला किंवा त्यांच्याकडे दिला तुम्हाला काही करायची गरज नाही आहे जवळपास दोन तीन आ, 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 ते तीन महिन्यामध्ये म्हणजे जवळपास साधारणपणे दिवाळीच्या अगोदर जे आहे तुमचे सर्वांचे ॲडमिशन जे आहे ते ॲप्रूव्ह होऊन जातात जे फर्स्ट ग्रॅज्युएशनवाले आहेत बी ए सॉरी एम एम कॉम एम बी एवाले ठीक आहे यांचे ॲडमिशन जे आहे ते लगेच अप्रूव्ह होऊन जातात परंतु बी ए बी कॉमवाल्यांना थोडा टाईम लागतो ठीक आहे तर त्यांची जी प्रोसेस आहे ती रिजनल सेंटर यांनी म्हणजे तुमच्या रिजनल सेंटरकडे असती आणि ज्यांचे एम एम कॉम पोस्ट ग्रॅज्युएशनचे ॲडमिशन असतात ते डायरेक्ट युनिव्हर्सिटीकडे असतात म्हणून ते लवकर ॲप्रूव्ह होऊन जातात ठीक आहे तर आता ज्यांचे ज्यांची ॲडमिशन झाले त्यांनी काय करायचे तुम्ही जे आहे ते ऑनलाईन बुक्स वगैरे तुम्ही वाचू शकता जुन्या क्वेश्चन पेपर वगैरे तुम्ही ते शोधू शकता ठीक आहे तर इथे तुम्हाला फक्त एक एकच क्वेश्चन पेपर बघायला मिळेल आणि तो खूप जुना आहे आणि बाकीचे क्वेश्चन पेपर तुम्हाला इथे अभ्यासाला मिळणार नाही आणि तुम्हाला बाकीचे जुने पेपर कुठेच मिळणार नाही ठीक आहे तर तुम्ही आता काय करायचं कशाप्रकारे अभ्यास करायचा बरेच पुस्तकं अवेलेबल नाही आहेत तर तुम्ही काय करायचं मित्रांनो हे बघा आपली वेबसाईट आहे आणि आपलं अँड्रॉइड ॲप्लिकेशन बघायचं तुम्ही ह्या वेबसाईटवरती यायचं ए टू टॉक डॉट आय एन ठीक आहे ए टू टॉक डॉट आय एन या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे इथे बघा तुम्हाला प्रीवियस इयर पेपर ठीक आहे आपले इथं क्लास वगैरे हो लाइव होतील इथं बघा मी कोर्स वगैरे हो टाकलेले आहेत ते कोर्स वगैरे हो तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला आय एम पी क्वेश्चन्स ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स आणि इतर काही तुम्हाला गायडन्स वगैरे हो केलं जाईल ठीक आहे या कोर्समध्ये तर हे कोर्स वगैरे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही हा कोर्स घेऊ शकता तुमच्यावर बळजबरी नाही आहे किंवा तुम्हाला कंपल्सरी आहे तुम्हाला जर घ्यायचा असेल कोर्स तुम्हाला आय एम पी क्वेश्चन वगैरे पाहिजे असेल तुम्ही जॉब करत असाल तुमच्याकडे वेळ नसेल वाचायला पुस्तकं तर तुम्ही हा कोर्स वगैरे घेऊ शकता एकदम कमी दोनशे रुपये फी आहे फक्त तुम्ही ती आरामात घेऊ शकता तुमचा मोबाईलचा रिचार्ज सुद्धा याच्यापेक्षा महागडं असते एवढ्यापेक्षा एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला मी कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे यावर तुम्हाला भरपूर लेक्चर मिळतील इम्पॉर्टंट नोट्स मिळतील आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतील जे पेपरमध्ये येतील ठीक आहे तर त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका ज्यांना कोणाला कोर्स घ्यायचा आहे ते कोर्स वगैरे घेऊ शकता तुमच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर असेल तर तुम्ही वेबसाईटवरून कोर्स घेऊ शकता ठीक आहे तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही इथे बघा खाली यायचं आहे तुम्हाला इथं बघा डाऊनलोड अँड्रॉयड ॲप यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसे तुम्ही यावर क्लिक करताना बघा अशा प्रकार तुमच्यासमोर स्टोरवरती ॲप ओपन होईल तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता जे आय एस युजर आहेत त्यांनासुद्धा मी आय ओस ॲपल स्टोरवर ॲप टाकलेला आहे तुम्हाला फक्त परीक्षेचा अभ्यास सर्च करायचा आहे ठीक आहे तुम्ही परीक्षेचा अभ्यास किंवा एटूटॉक सर्च केलं तुम्हाला एस ॲपवर स्टोअरवरसुद्धा तुम्हाला ॲप उपलब्ध आहे ठीक आहे इथे तुम्हाला पीडीएफ नोट्स वगैरे अभ्यासाला मिळतील मित्रांनो हे सगळं मी याच्यावर टाकलेलं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वेबसाईट टॉक डॉट आय एन तशी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तीनही ॲपची तुम्ही डाउनलोड करू शकता आय ॲप अँड्रॉइड ॲप आणि वेबसाईट ठीक आहे तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही कोर्स घेऊ शकता इतरही मी काही कोर्स याच्यामध्ये टाकलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो हे तुम्हाला मी काही महत्त्वाची अपडेट वगैरे द्यायची होती आता खरंच ज्यांचे ॲडमिशन राहिलेले असतील आणि ज्यांचे झालेले असतील तर ज्यांचे ॲडमिशन राहिले त्यांनी पुढच्या वर्षी तयारी करा आणि ज्यांचे ॲडमिशन झालेले आहेत त्यांनी आता अभ्यासाला लागा कारण आता जवळपास आणि जे एटी केटीवाले आहेत बॅकलॉकवाले आहेत त्यांचे डिसेंबर एंडला आणि जानेवारीमध्ये एक्झाम आहे त्यामुळे तुमच्याकडे फक्त दोनच महिने उरले आहेत अभ्यास करायला तुम्ही लवकर लगेच अभ्यासाला लागा ज्यांना कोर्स घ्यायचा आहे ते कोर्स घेऊ शकता ठीक आहे आणि ज्यांचे ए विषय बाकी असतील त्यांनी कोर्स घेऊ शकता त्यांना तुम्हाला पुढच्या वेळेस सुद्धा हा कोर्स कामी येईल कारण हा कोर्सची जे डेटा आहे ती एक वर्षासाठी आहे ठीक आहे तर ए प्लस रेग्युलर दोघांसाठी सुद्धा हा कोर्स उपयुक्त उपयुक्त आहे ठीक आहे तर मित्रांनो आहो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कोणाला काही मदत पाहिजे असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता टेलिग्रामवरती आपलं चॅनल आहे ते चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती मला मेसेज वगैरे करू शकता ठीक आहे आणि कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता म्हणू फक्त काही अडचण नाही आहे आणि ओल्ड सॅम्पल क्वेश्चन बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे ओल्ड सॅम्पल क्वेश्चन पेपर तुम्ही तर बघू शकता परंतु मित्रांनो यावर तुम्हाला एक एकच प्रश्न पत्रिका तुम्हाल ले ले तुम्हाला हो अभ्यासायला मिळेल आणि ती पण जुनी आहे त्यावर तुम्हाला फक्त फॉर्मॅट वगैरे अभ्यासायला मिळेल ठीक आहे आणि बाकीच्या काही क्वेश्चन पेपर असतील ते क्वेश्चन पेपर मी आपल्या ॲपवर टाकणार आहे तुम्ही ॲपवर डाउनलोड करू शकता आणि जे पी डी एफ बुक्स आहेत ज्यांना अजून पुस्तकं मिळालेली नाहीत त्यांनी पुस्तकं आपापल्या स्टडी सेंटरवर जाऊन घेऊन या ज्यांना अजून आव उपलब्ध झाले नसेल किंवा दिली नसेल त्यांनी ऑनलाईन पुस्तकं वाचा तुम्हाला वेबसाईटवर सुद्धा पुस्तकं मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला कॅटेगरी वाईज जे आहे ते सर्व पुस्तकं जे आहेत ते आपल्या ॲपवर टाकलेले आहेत प्रत्येक कोर्समध्ये फ्रीमध्ये आहेत तसं मी पुस्तकं वाचू शकता क्वेश्चन पेपरसुद्धा मी त्याच्यावर टाकले म्हणजे टाकणार आहे लवकरच तुम्ही ते बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा शिकत राहा जय हिंद जय महाराष्ट्र